या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार। आता कोणत्याही खरेदीवर मिळवा लाइफ टाइम डिस्काउंट। कणकवली कलमडीचा रस्त्यावर ट्रक लावल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला। यात ॲम्ब्युलन्स देखील अडकली होती। 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कणकवली जानवली इथं अंबर प्रोजेक्ट मध्ये बंगला बांधून देतोय असं सांगून श्यामल मंगेश तळवदेकर यांची 14 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विनोद गिरधर परमार या आणखीन एका संशयिताला पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई येथून अटक केली आहे। तांबडेग इथं किनारपट्टीची धूप होती। समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने तांबडेग किनारपट्टीची होत असलेली धूप वस्तीच्या दिशेने पुढे सरसावत असलेला समुद्र यामुळे तांबडेग गाव भीतीच्या छायेखाली आहे। वैभववाडी ते कोल्हापूर कडे जाणारा महामार्ग हा खड्डेमय झाला। याला नितेश राणे जबाबदार आहेत। आपल्या मर्जीतील ठेकेदाराला हे टेंडर मिळालं नसल्याने या रस्त्यासाठी बांधकाम मंत्र्यांनी पैसे मंजूर करून देखील नितेश राणेंनी या रस्त्याच्या कामाला खो घातलाय असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केलाय। कणकवली तालुक्यासह वैभववाडी देवगड या कणकवली उपविभागातील 14 कोतवालांच्या पदासाठीची आरक्षण सोडत 4 ऑगस्टला कणकवली तहसील कार्यालयात काढण्यात आली। यात कणकवली तालुक्यातील 6 देवगड वैभववाडी तालुक्यातील प्रत्येकी 4 पदांच्या सोडतीचा समावेश आहे। 27 जुलैपासून जिल्ह्यात डोळे येणे या आजाराचे रुग्ण आढळून येतात। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेतलेले आणि सर्व्हेमधून आढळून आलेले असे एकूण 181 रुग्ण आहेत। तालुक्यातील नांदगाव इथं मार्केट यार्डची उभारणी करण्यात यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे। याबाबतचं निवेदन त्यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांना दिलं आहे। कालावल खाडीपात्रात काही नौका वाळू उत्खनन करत असल्याचं दिसून आलं। त्यांचा पाठलाग करत 4 नौकांवर कारवाई करण्यात आली तर काही नौका पळून गेल्या। यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचं तहसीलदार झालट यांनी स्पष्ट केलंय। अपघातग्रस्त बस या प्रवासी वाहतुकीसाठी तशा स्थितीत ठेवल्या जात आहेत यामुळे प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो। यापुढे अशा अपघातग्रस्त बस प्रवासी सेवेत दिल्यास त्या जागेवर रोखल्या जातील असा इशारा सागर नाणूसकर यांनी दिलाय। विजेच्या खांबावर चढून खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करत असताना विजेचा धक्का लागून मयत झालेल्या वायरमन धनंजय पाल याला आर्थिक मदत मिळावी यासाठी कुडाळ येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना सर्व पक्षांनी घेराव घातला। दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या 24 वर्षीय बेपत्ता तरुणीचा मृतदेह काही दिवसांपूर्वी दाभोळ समुद्रकिनारी आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील गूढ कायम असलं तरी निलिमाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला असून तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होणार असल्याचं समजतंय। कोविड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करताना घोटाळा केल्याच्या आरोपाखाली मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर झालेल्या 500 कोटी रुपयांच्या आरोपाप्रकरणी चौकशी झाली। गुन्हे शाखेत तब्बल 5 तास चौकशी केल्यानंतर वायकर बाहेर पडले। मुंबई गोवा महामार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी सकाळी महामार्गाच्या परिस्थितीची पाहणी केली। अहमदनगरमधील राहुरीमध्ये सकल हिंदू समाजाचे जन आक्रोश मोर्चा आयोजित केला। उमरे गावातील लव जिहादच्या प्रकरणी हा मोर्चा काढण्यात आला। भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात राहुरीत जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकलाय। राहुल कनाल यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला। येत्या काळात आणखीन 3 वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रात सुरू होऊ शकतात मात्र हा निर्णय रेल्वे मंत्रालयावर अवलंबून आहे। गर्भपात हा मूलभूत अधिकार किंवा न्यायालयानं बहाल केलेला अधिकार नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं। एका खटल्याच्या निकालावेळी मुंबई उच्च न्यायालयानं गर्भपाताच्या मुद्द्यावर आपलं निरीक्षण नोंदवलंय। महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवादाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या 4 जणांना 11 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। यातील 2 जणांना पुणे ATS कोथरूडमधून अटक करण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळे आता राहुल गांधींच्या अपात्रतेचे तसे कोणतेही कारण अस्तित्वात नसल्याचं तज्ज्ञ सांगतात। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अपात्रताच आता रद्द झाली आहे। नागपूरमध्ये 111 बेरोजगार तरुणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची बातमी समोर आली आहे। अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासामध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत 5 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला।
खरीप हंगामातील पिकांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याची मुदत 3 ऑगस्टला संपली. या योजनेसाठी राज्यभरातील 1,69,48,790 शेतकऱ्यांनी नोंदणी केली. जगभरात गेल्या काही महिन्यांपासून तांदळाच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली असून तांदळाच्या दरांनी जवळपास 12 वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना लाहोरमधील जमान पार्क घरातून अटक करण्यात आल्याचं वृत्त आहे. तोशाखाना प्रकरणी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी इम्रान खान यांना 3 वर्षांचा कारावास आणि 1,00,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. मणिपूरमध्ये विष्णुपूर इथं काही समाजकंटकांनी पोलिसांच्या रायफल्स आणि काडतूस पळवली. हा शस्त्रसाठा जमाव पळवून नेत असताना जवान आणि जमावात प्रचंड झटापट झाली. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी तथास्तु आणि महालक्ष्मी सुपर बाजार. आता कोणत्याही खरेदीवर मिळवा लाईफ टाइम डिस्काउंट. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.